पुणे आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रसाद मिळाला आहे, म्हणजेच विकेटचं पतन झालंय. आणि पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झालाय, कैलाशला माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आला. केदार यावेळेला चेंडू हातामधून निसटलाय. नमन मिश्रा थोडेसे पुढे होते त्यामुळे चेंडू बाजूने निघून फरार झालाय. सी मारे खत्तार चौकार. नमन मिश्रा सारख्या खेळाडूकडून अशा प्रकारची चुकी होणं म्हणजे एका अर्थी हे खूप मोठा चान्स किंवा खूप मोठी संधी बनवून दिल्यासारखं चित्र आहे. इथे चौकार आलाय, चार धाबा आल्यात आणि चार धाबाने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. स्वप्नील स्ट्राइक इंट होती, पुढे शब्द सज्ज होता. धापल धाबा चार, दोन चेंडूचा खेळ झालाय. चार यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला अटेम्प्ट आहे. पहा रिव्हर्स कशासाठी खेळलं गेलं त्याची सुद्धा चर्चा होईल. चेंडू अडवला गेलाय, फेकी सुद्धा होतीये आणि फेकी करत असताना एकदा दाबलकमध्ये ऍड होताना पाहायला मिळते. पाच वरती एक, पहिलं षटक मार्गस्थ. केदार देसाई वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर आणि त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी होते का ते सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण स्वप्नील आणि पनू म्हणजे फणे ही जी जोडी आहे ही कुठे जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा तीच दिशा, स्ट्रेकट करायचं होतं बाची वरची एज घेऊन चेंडू फरार झालाय. सी मारे कप्पार चौकार चार धाबा. बाहेर झालेला छोटी वाईटचा इशारा, अतिरिक्त दाब येते आणि केदार साठी आता अडचणी वाढल्यात. कारण धाबा ज्या वेगाने आल्यात त्याला पाहता या मैदानावरती सर्वोत्तम धापलक लगावलं जाते की काय धापलकावरती अशी आता आशा क्रिएट झाली. पनू स्ट्रायकिंग वरती दोन छोटी शिल्लक आहेत, पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा लक्षणच्या बाहेर निघाल्याला चुकी झाली. पुन्हा एकदा चेंडू सी मारे खापार वाईट प्लस फोर टोटल फाय. गणेश भिरमुळे इथून जोपर्यंत हात दाखवला जात नाही तोपर्यंत तुमचा इशारा तसाच कायम ठेवा. वाईट दिलेला दिसलेला नाहीये, सो ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला. गिरीश यादव आता स्वतः यष्ट्यांच्या मागे चाललं कारण आता अडचणी वाढलेल्या आहेत. दापलकती दाबात 15-15 एका पहिल्या षटकामध्ये ट्रम्पकार बॉलरवरती केलेला इतका मोठा आघात म्हणजेच हे खूप मोठं स्टार्ट आहे. वेल बेगन इज हाफ डन असं अनेक वेळा आपण ऐकलंय. एखादी चांगली सुरुवात तुमचं अर्धकार्य पूर्ण करत असते आणि ही चांगली सुरुवात कितपत या धापालकाला नेऊन सोडते ते सुद्धा आपण पाहणार आहोत. फिल्डिंग पुन्हा एकदा वेगळ्या बॅटिंगची लगावण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅट टू रिझॉन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेत. एक धाब येताना दिसतोय, टाका त्या ठिकाणी चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत सिंगल. केदार देसाई सारख्या गोलंदाजावरती केलेलं आक्रमण नक्कीच मनोबल उंचावणार असणार आहे, नक्कीच या मॅच मध्ये खूप मोठी आशा पल्लवित करणार असणार आहे. यावेळेला रिव्हर्स अटेम्प, यस इट इज सक्सेसफुल. जबरदस्त प्रहार, चेंडू गेलाय सरळ पॉइंट. सी मारे कप्पार चौकार चार धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 20 धाबा धावफलकावरती टीम अंकुर संघाच्या.
वीस धावा पहिल्या षटकामध्ये आलात आणि नवीन गोलंदाज गोलंदाजी मात पडती येऊन सज्ज होतो नाव आहे गिरीश यादव केदार सारख्या गोलंदाजाला इथे चेंडू अडवला गेला प्रतीश रुपानी याने चक्काबाने फील्ड केला फेकी होईल तोपर्यंत एकदा होताना पाहायला मिळते इथून प्रत्येक चेंडू तुम्हाला विचारपूर्वक हाताळणं गरजेचं असणार आहे इथून प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चॅलेंज स्वीकारून गोलंदाजी करावी लागणार आहे क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या संघाला जी पिछाडी इथे प्राप्त झाले ज्या वीस धावा पहिल्या षटकामध्ये गेलेल्या त्याला बॅकअप करता येईल पाहूयात काय करतो पुढील चेंडूवरती यावेळेला वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडू ने दिशा दाखवत असताना गिरीश यादव स्वप्नील माघारी परततोय गान दोन चेंडूचा खेळ झालाय आणि दोन चेंडूंमध्ये खूप सारा फेरबदल खूप सारा बदलाव आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत नवीन बाटल मैदानाच्या दिशेने दाखल होते प्रणव म्हणजेच पडू अजून मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून आपण अफलातून चौकार पाहिले होते आणि यावेळेला प्रचारची जबाबदारी वाढली कारण सलामीचे उर्वरित दोन खेळाडू जे त्याच्या साथीने आले होते पहिला कैलाश इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नमन मिश्राने चेंडूला अडवलंय आणि इथे दोन धावा धावून कंप्लीट केल्या जातात पहा बॅकअप अगदी त्वरित आलं जलद गतीने आलं आणि तो बॅकअप आपलं काम चोख बजावत असताना फक्त दोन धावा या ठिकाणी येतात आणि दोन धावाने दापलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 23 वरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी गिरीश यादवची आपल्याला पाहायला मिळते आणि अनिकेत स्ट्रायकर होते 23 धावा गिरीश समोर यावेळेला अनिकेत आहे पाहूयात कशा प्रकारे चेंडू हाताळला जातोय वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न चेंडू दिशाही नाही वाईडचा इशारा पंचांग गर्भी येतोय अतिरिक्त दाब आपण कधी ऍड होते पाहिजे ते फ्री स्टाईल आहे त्यामुळे तुम्हाला वाईड दिसतील नो दिसतील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू काय काळ मध्ये झेल टिपलाय विकेटचं पतन अजून एक आजरा अंकुल यांनी संघाला गान सव्वीस वरती धापेल घेऊन थांबले दोन षटकाचा खेळ संपला चांगली गोलंदाजी गिरीश यादवची फक्त सहा धाबा त्यानं खर्च केलं आणि अजून 12 षटकाचा खेळ शिल्लक आहे
या बोला मोठा पार करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गॅपमध्ये ट्रॅव्हल झालाय, मिकाएल आणि गिरीशला समजलेला नाहीये, चेंडू सी मारे खप्पार चौकार। त्यांनी या मॅच मधला खूप मोठा फासला क्रिएट करत असताना दिसतोय। अंकुर इलेव्हन संघामध्ये प्रणयची पारी जी आहे ती अभिमानास्पद आहे आणि शुभम शिक्याला त्याच्यावरती तोडगा काढणं नितांत गरजेचं असणार आहे। गिरीश यादवने जी गोलंदाजी केली आहे ती अतिशय वाखाणा जगी होती, त्याच पावला ती पाऊल ठेवणं गरजेचं होतं, परंतु त्या बालाने पाऊल ठेवण्यामध्ये अनेक अडचणी आल्या आणि अखेरकार मिकालने आता चेंडू अडवला आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट होतीये। सिद्धांतने सुद्धा तीच साथ देणं गरजेचं आहे, सिद्धांतला त्याच पद्धतीने खेळ करणं गरजेचं असणार आहे। सिद्धांतसाठी या वेळेला नो बॉल, नो बॉल, पंचांनी लाउडली कॉल केलाय, अतिरिक्त धाव धापलकामध्ये अडवताना पाहायला मिळतो, अतिरिक्त धाव येते त्यामुळे सिंगल धापलक पुढे जाईल। शुभम सज्ज होते, सिद्धांत याला स्ट्राइक हँड वरती पाहतो, 32 धावा धापल करतात, वेगाने धाव वाढलेल्या आहेत आणि या वेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, नोबॉल पंचरकडे देण्यात आला, नो प्लस वन, नो प्लस वन अशा दोन धावा येताना पाहायला मिळतात आणि चर्चा आता करावी लागणार आहे। हा चर्चा यासाठी करावी लागणार आहे कारण इथे धावा ज्या प्रकारे बॅटने येत होता त्या बॅटने येणाऱ्या धावांना पाहता आता अवांतर तुफान सुद्धा येतात, म्हणजे जे दडपण जे गिरीशने कमी केलं होतं त्या दडपणाला पुन्हा एकदा अग्रेसिव्ह होताना पाहायला मिळतोय आणि अग्रेसिव्ह होणारे दडपण अडचणी वाढवताना दिसणार आहेत। 34-3 लॉस, 2 फील्ड 2 षटकाचा खेळ झालाय, अडचणी खूप मोठ्या प्रमाणात वाढतात जरूर। प्रणव या वेळेला आलाय चेंडूला खेळत असताना, स्टेपर दोन वेगाने चेंडू स्वार होत असताना सरळ डायरेक्टली आउट ऑफ द पॅक दाखल होतोय आणि विकेटचा प्रयत्न होत असताना अजून एक हादरा, चौथा गडी बाद अंकुलन या संघाचा। बोला टॅप करण्याचा प्रयत्न, टॅप केलाय आणि तो परत एकदा डाऊन कंप्लीट केलं जाते, टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जर आपण खूप चांगल्या रीतीने इथे खेळून काढलाय, फटाके वाजलेत जणू की अंकुलनसाठी फटाके वाजताना दिसतात कारण हे जे धावफलक आहे ते धावफलक खूप चांगल्या प्रकारे पुढे जाताना पाहायला मिळालं। शेवटच्या अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक 38 धावा धापलकावरती, शुभम, शुभम समोर सिद्धांत, कशा प्रकारचा मारा होईल यावेळेला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता त्यामुळे फलंदाज बीट आणि फलंदाज बीट होत असताना तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे, पाहूया त्या षटकामध्ये काय घडतं। 38
चला शेवटचं अंतिम षटक घेऊन येत नमन मिश्रा 38 धावा फलकावरती 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड स्ट्राइक एंड वरती फलंदाज अशफाक अशफाकचे बॉलिंग करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने प्रितेश रुपानी चेंडूला अडवतात का अडवताना चुकी गॅदर करताना चुकी चुकीवर चुकी चुकीवर चुकी आणि धावा कंप्लीट करत असताना एकदा कंप्लीट झाली आणि धापल जाऊन पोहोचले 40 वरती दोन धावा इथे कंप्लीट केलं माफ करा एकच धावेचं रूपांतर दोन धावांमध्ये कारण बॉर्डर लाईनचं क्षेत्ररक्षण प्रोटेक्टिव्ह जरूर होतं परंतु इफेक्टिव्ह नव्हतं आणि त्यामुळे तिथे एक धाव सापळ्याने पूर्ण केली गेली अशफाक पुन्हा जो सज्ज झाला नमन समोर पाहूया कशा प्रकारचा खेळ या पुढे चढवत केला जातोय या वेळेला विग्वान फटकर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फसला अजूनपर्यंत बॉडी शरीरापासून लांब असणार हा चेंडू येतोय मृदाव मृदाव नमनची खासियत आहे बॅटच्या समोर चेंडू टाकतात परंतु जोपर्यंत बॅट फिरवली जाते तोपर्यंत कोणत्या दिशेने जाईल हे कळेल असं होत असतं आणि या त्याच्या स्ट्रेंथ वरती कार्य करत असं मृदाव चेंडूची सांगता झाली आहे कोणती धाव येत नाहीये चार चेंडू अजून खेळायला शिल्लक आहे लॉन्सरला खेळण्याचा प्रयत्न शरत वेध घेणारा चेंडू होता एक धाव अर्जित केले होते चांगले रन भेटून तो विकेट आणि सिंगल धाव येताना पाहायला मिळतो सिंगल धाव येत असताना धावपळ पुढे जाते जाऊन पोहोचलं 41 वरती हे तीन चेंडू खूप निर्णायक आहेत नमन पुन्हा एकदा सज्ज होतोय शेवटचे अंतिम तीन चेंडू शिल्लक 41 वरती चार सिद्धांत समोर नमन पावत सिद्धांत कशासारखे करतो समोरच्या दिशेने फिल्डिंग चांगली परंतु मिकालने आता सावधता बाळगली फक्त एक धाव या चेंडूवरती सिंगल दाफलक पुढे जात शेवटचे अंतिम दोन चेंडू शिल्लक आहेत आणि इथे आता चर्चा केली जाणार आहे शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत 42 वरती चार नभन पुन्हा एकदा त्यावेळेला समोरच्या दिशेने वेगवान चेंडू चेंडू झाला सीमा रेखा पार फरार चौकार चार धावा 46 त्यावेळेला चेंडू हातामध्ये जातोय केदारने कोणती चुकी केलेली नाहीये विकेटचे बटन गडीबात आणि शेवट गोड होत असताना पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न 47 चे टार्गेट फेल गेले टीम साई श्रद्धा संघासमोर साई माऊली आणि सुबोध सागर आणि साई माऊली दोन्ही संघाच्या संगणकाने टॉस साठी यायचंय सुबोध सागर आणि साई माऊली दोन्ही संघाच्या संगणक आपण टॉस साठी या ही आपण आदरपूर्वक विनंती
सुबोध सगर जो कर्णधार आला साई मौली तो सुद्धा आला टॉस करून घ्यायचे चला ऑरो चालू करायचं जास्त वेळ घेऊ नका सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले एका बाजूला गिरीश यादव डॉ स्ट्रोकिंगला केदार देसाई फोर्टी सेव्हनचा पाठलाग करायचा आहे आणि या सतीशचा पाठलाग करत असताना पाहूयात कशा प्रकारचा खेळ केला जातोय कारण जवळजवळ हा सामना जिंकण्यासाठी अकरा पूर्णांक पन्नासच्या सरासरीने पुढे जायचं आणि अशा वेळेला काय या धाबा बनवल्या जातील की गोलंदाज आपली कमाल दाखवत असताना धमाल दाखवत असताना या सामन्यामध्ये आपला वर चष्मा दाखवेल अनिकेत गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाले लेट्स प्लेचा इशारा विश ऑल द बेस्ट बोट ऑफ टीम्स दुसऱ्या इनिंगकडे आपण वळतोय वेगवान चेंडू ऑन साइड लाल एक्स्टमच्या बाहेर आहे पंचांच्या दोन्या थळीमध्ये आणि अतिरिक्त रुपये दाव येताना पाहायला मिळतो पहा या दाबाला ऍडव्हान्टेज बनवावं लागणार आहे परंतु तरच काहीतरी साध्य होईल यामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि अपील झालीय अपील यासाठी झालीय की कोणत्या प्रकारे हा चेंडूवरती धाव घेतली जाऊ शकणार नाही त्यासाठी एक मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न माइंड गेम खेळला जाण्याचा प्रयत्न आणि त्या माइंड गेम मध्ये प्रत्यास यश प्राप्त होते कोणती धाव नाही आणि पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय यामध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला खूप वेगाने फील केला गेला फेकी झाली आहे बॅकअप चांगलं होतं बॅकअप चांगलं होतं आणि बॅकअप मिळायला करणार फक्त एकच धाव यामध्ये चेंडूवरती वाढ होती खेळण्याचा प्रयत्न केदार देसाईने खूप चांगल्या पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केलं होतं परंतु तितकासा कॉन्फिडन्स दिसत नव्हता म्हणतात ना आत्मविश्वास त्या फटक्यामध्ये तितकासा दिसला नाही त्यामुळे त्या चेंडूवरती तितकीशी मोठी नसीहत सुद्धा दिसलेली नाहीये ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने चेंडू खेळला गेला फॉलो थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग परंतु बॅकअप येईपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे सिंगल धाव धापलकामध्ये आड होते आणि सिंगल धापल पुढे जात असताना
जाऊन पोहोचले. चार वरती चेंडूचा खेळ झाला. चार चार चेंडूवरती चार धाबा. सत्तेचाळीस चा पाठलाग करायचा आहे आणि या सत्तेचाळीस चा पाठलाग करत असताना काय मोठे फटके जे अपेक्षित आहेत ते येतील का. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. यावेळेला बॅटमिंटन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय अफलातून अफलातून शानदार कमेंट राहू. चेंडू सी मारे खप्पार. चौकार. चार धाबा. अपेक्षित होतं या प्रकारचा फटका येणं, कारण दुसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर पहिल्या षटकाच्या शेबट गोड करणं गरजेचं होतं, कारण दुसऱ्या षटकामध्ये मोमेंटम शिफ्ट व्हावा यासाठी केलेला प्रयत्न. अठ्ठावीस पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये आलात नऊ धाबा. आस्किंग हंड्रेड पर्यंत पोहोचलेले नाहीयेत, परंतु त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाज गिरीश यादवचा. स्वप्नील नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती होतोय आणि अशा वेळेला खेळतात. देसाई समोर असणार आहे. नऊ धाबा धावपलकावरती आहेत. सर्कलचं क्रिकेट आपण पाहतोय. मैदानाच्या चारही बाजूने तुम्हाला मुभा आहे चौकार लगावण्याची, आणि अशा वेळेला काय ते चौकार येतील का किंवा चौकार लगावले जातील का, या धावपलकापर्यंत पोहोचता येईल का. स्वप्नीलचा हा चेंडू बॅकअप हँड एका क्षणाला वाटला होता. फेकी अचूक झाले. फेकी अचूक नव्हे. इथे हातातून चेंडू थ्रो करताना मिसाईडला आहे, म्हणजे जो चेंडू आवाग्यामध्ये होता त्याला सीमारेखा पार पाठवलंय. हा जो आपल्याला लूट आहे गौरवनं का त्यानं चौकार आलाय. चार धाबा आणि या चार धाबाने धावपलक वेगाने वाढतोय. खूप चांगली स्थिती आता सध्याच्या घडीला फील करते टीम साई श्रद्धा केदार देसाई आणि टीम दिवसचा टीम. चेंडू जर आपण पाहिलं तर वेगाने खेळायचा प्रयत्न. धावचीची संधी गडी बाद होईल का. हे क्या हो रहा है, ये क्या हो रहा है बीच मैदान पर. अग्रेसिव टीम आणि त्यामुळे चर्चा केली जाते. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. गिरीश यादवला साथ देण्यासाठी संतोष टाका.
या बोला मोठा फटका करण्याचा प्रयत्न चेंडूचा आपण पाहिला तर वेगाने ते घेऊन काढला गेलाय. पुन्हा एकदा लावची चुसून इथे काय घडले एक बार फिर से वही होने वाला था जो इसके पहले हुआ था. बॉर्ड लाइन के पार जाते जाते बच गया. एक दान पूर्ण खेले जाते हैं एक हजार धाव पूर्ण केले जाते. पुन्हा एकदा फिल्डिंग बदलण्याचा प्रयत्न. 15-33 आव्हान खूप मोठं आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी तितकेच प्रयत्नशील सुद्धा राहावे लागणार आहे. जितके प्रयत्न आतापर्यंत दिसत नाही आहेत. संतोष टाकामध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके लगावण्याची, परंतु स्वप्नील ज्या प्रकारची आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली आहे ती अतिशय वाखाणण्याजोग्य आहे, प्रशंसेस पात्र आहे. स्ट्राइकेट वरती संतोष टाका. या बॉला मागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय सिद्धांत शकरवी आणि त्यानंतर एकच धाव होताना पाहायला मिळतो. सिंगल, सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न, सिंगलने धावफलक सुद्धा वाढते आणि आता 14-32 इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. पहा येणाऱ्या दोन चेंडूवरती दोन मोठे प्रहार आले. या मॅचला भव्य वलय निर्माण होईल आणि जरी एखादा चौकार आला तरी सुद्धा वलय निर्माण होऊ शकतं आणि थोडस हे आव्हान जे ते सोपं करण्याच्या दृष्टीने वाटचं सुद्धा होऊ शकते. पाहूयात यावेळेला गिरीश काय मोठा फटका लागतोय का. लक्ष्मणच्या बाहेर आहे. पंच बातात म्हणजे वाईटचा इशारा. अतिरिक्त धाबा दापलकर तयार होताना पाहायला मिळतो. यावेळेला उज्ज्वष्टच्या बाहेर पडलेला चेंडू टप्प पडल्यानंतर आतमध्ये आला आणि गिरीशचा फटका इथे फसलाय. गिरीशचा प्रयत्न इथे फसलाय आणि स्वप्नील अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्ष करून जाबाला सादर करतो. दुसरे षटक मार्गस्थ 16 धावा दापलकर होती. एका गाड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय आणि अतिरिक्त दापलकर मध्ये वाढ होताना पाहायला मिळणार आहे. एनएसपी बिग बॅश धमाका आपण पाहतात, प्रेझेंटेड बाय वेंचर स्पोर्ट्स क्लब. समोरच्या दिशेने गेल्याचा प्रयत्न, चेंडू जर आपण पाहिला इथे संतोष टाकाला धावचीत होता होता वाचवलंय. फिल्डिंग थोडीशी खराब, फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगले झाले, परंतु एक धाव या चेंडूवरती मिळते आणि अखेरकार दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 17 वरती धावपळ घेऊन थांबलाय. 12-29 धावांची गरज आहे. 14.50 ची सरासरी अपेक्षित असणार आहे. 18 धावात माफ करा, 12-29 इक्वेशन आहे. चला नवीन गोलंदाज कैलाश गोलंदाजी माग फिरते आला. गिरीश यादव जवळ फलंदाजी माग होती. नागपूर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गाबून ट्रॅव्हल करायला. पहिला चेंडूवरती आक्रमण बोललो, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. चेंडू सी मारे का पार, चौकार. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला गिरीश यादव सादर करतोय आणि हा या मॅच मधील हुकमाचा एक काय. गिरीश यादवची बॅटिंग, गिरीश यादवचं विकेट वरती राहणं हे साईश यादवसाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार असणार. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, गलीमधून चेंडूला सरळ भेदून दिलाय. 1 बॉल सी मारे का पार, चौकार. दहा चेंडू 21 धावांची गरज आहे. पहा बघता बघता मॅच बदलवली गेली. 10-21 एकोणतीस ची गरज होती.
21 मध्य मैच होने थामले। गिरीश है तो मुमकिन है, गिरीश है तो सब कुछ मुमकिन है, और गिरीश है तो मैच है। गिरीश नसेल तर मॅचची थोडीशी परिस्थिती अवघड होऊ शकते, परंतु संतोष ताकामध्ये सुद्धा ती क्षमता आहे, कैलाश मध्ये त्यापेक्षा मोठी क्षमता आहे। कमबॅक आली, समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय, चेंडू अडवला, चेंडू अडवलाय, फक्त एकच धावा, स्ट्राइक रोटेट केली गेली आणि अगदी योग्य निर्णय। दोन चौकारी अपेक्षेप्रमाणे आलेले आहेत आणि त्यानंतर उर्वरित तीन चेंडू खेळण्यासाठी हात काढण्याची संधी ताकाला सुद्धा देणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न इथे केला जातो। 27 for 1 आफ्टर दॅन 3 balls थर्ड ओवर इन प्रोग्रेस। संतोष यादवला चेंडू अडवला गेला, फेकी झाली, चेंडू अडवला नंतर फेकी सुद्धा झालेली खराब, एकच धाव मिळतो या चेंडू वरती, सिंगल दाबून पुढे जाईल आणि एका दाबाने स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळते। कैलाश पुनर्दा सज्ज होते, गिरीश यादव समोर सुरुवातीचे दोन चेंडू बिलकुल हरी लाईन म्हणजे दोन चौकार आणि त्यानंतर डबल रिव्हर्सचा अटेम्प्ट, रिव्हर्सचा अटेम्प्ट अगदी चुकीचा फटका, इथे लेन बॉल होता, चेंडूला मागे टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय। चेडूला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न येतो बोलाय आणि येता चेडू सांगता होताना पाहायला मिळतो। शेवटचा अंतिम चेडू या षटकामध्ये शिल्लक असेल, मॅच इक्वेशन मध्ये बदलाव आहे। स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू आणवला गेला, तर येस इथे चेंडू आणवला गेला, फक्त एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे तीन धाव चेंडूचा तीन षटकांचा खेळ संपन्न होत असताना 29 वरती धाव फलक येऊन थांबले आणि आता 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे। 6 ने 18 क्या ये मुमकिन है? जी हाँ ये मुमकिन है। क्या ये नामुमकिन है? जी हाँ नामुमकिन है, एवरीथिंग इज पॉसिबल। अगर हम इसी तरह उस तरह से सोचेंगे तो उसी तरह से होने वाला भी है। सो आपको सोचना होगा कि क्या करना है क्या नहीं करना है। चलो चर्चा कमी करा, जास्त वेळ नाही आपल्याकडे। सिद्धांताला गोलंदाजी मार्क प्रति समीर गिरीश यादव। यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला फील्ड केलं गेलं, सिंगल डाव, एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही। आता 5 मध्ये 17 सिद्धांत समोर संतोष ताका असणार आहे, काय इथे ताका वेगळा विक्रम नोंदवेल का? या खेळाडूमध्ये क्षमता आहे, मग ते क्रिकेट ओव्हरांचा असो या किंवा ते क्रिकेट टर्फचा असो किंवा ते अंडर कपली बॉक्सचा असो किंवा सी फॉर्मॅटचा असो, हा खेळाडू कोणत्या पटल्यावरती फलंदाजी करणं जाणतो। स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, डावची संधी थोडंशी एकदा मिस आणि आता 4 चेंडू 4 चौकार अपेक्षित आहेत। काय ते 4 चौकार येतील का? काय तो ऐतिहासिक क्षण दाखवला जाईल का? गिरीश यादव याच्या माध्यमातून ते 4 चौकार दिसतील का? सिद्धांत समोर गिरीश आहे, 4 चेंडू 16 धावांची गरज आहे। 4 बॉल रिमेनिंग 16 रन्स इक्वल टू विन। वेगळा फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, अफलातून कवर ड्राईव्ह, 4 धावा, पहिला आलाय, 3-0। फटाकदा सिद्धांत सज्ज होतो, गिरीश समोरच्या दिशेने ऑन साइडला चेंडू आणलाय, चेंडू आणलाय आणि आता परिस्थिती बदलली आहे। टाका यावेळेला काही क्रॉस झालाय का हे सुद्धा पाहिलं जाईल। विकेटचं बदल गडी बाद, फक्त एकच बाद आपल्याकडे काउंट केलं जाणार आहे। रिव्हर्स आणि आता 1 मध्ये 7 मॅच जवळ आणली, परंतु गिरीशने जी कामगिरी केली ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे। 1-7 काय या धावा शक्य आहेत का? एखादा एक्स्ट्राचर बनवणारी धाव,
समोरच्या दिशेने चेंडू फील्ड झाला आणि अखेरकार सामना जिंकलाय टीम अंकुर लवणे. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. हार्ड लक गिरीश यादव परंतु खूप चांगला खेळ आपण सुद्धा केला त्याबद्दल आपलं मनभरून तोंडभरून कौतुक. चौकाराची आतिषबाजी या खिलाडीने बंद घेतली आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण मैदानाच्या आत दाखल पाहू.